नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण चालू घडामोडीचा अभ्यास करत आहोत आणि आज आपण वीस जुलैचं करंट अफेअर जे आहे त्याचा अभ्यास करणार आहोत तुम्हाला जर हा आपला नवीन उपक्रम आवडला असेल तर नक्कीच लेक्चरला लाईक करत चला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो लेक्चर सुरू करण्यापूर्वी हे एक ॲडव्हर्टाईज नाही आहे हे गरीब मुलांसाठी क्वालिटी एज्युकेशनची ऑपॉर्च्युनिटी आहे थोडं एक मिनिटं फक्त गरीब मुलांपर्यंत गरीब म्हणता येण्यापेक्षा की होत करू ये पैसे पण तो क्वालिटी एज्युकेशनच्या शोधात आहे आणि ज्याच्याकडे पैसे कमी आहे अशा मुलांसाठी आपण नवीन नवीन नवी नवी बॅचेस घेऊन येत आहोत तर त्यांच्यासाठी फक्त एक मिनिट वेट करा बघा मित्रांनो राज्यसभेची विजयश्री बॅच आपण सुरू केलेली आहे चारशे नव्याण्णव रुपयामध्ये हिचे ॲडमिशन ऑलमोस्ट फुल झालेले आहे बघा चारशे नव्याण्णव रुपयामध्ये हे ऍडमिशन करण्यासाठी आज किंवा उद्या लास्ट दिवस असेल ठीक आहे तर लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या तिथं कुपन दिलेले ते यूज करा बघा तशीच एक बॅच होती कंबाईन साठी लक्ष बॅच हिची ऍडमिशन फुल झालेली आहे हिच्यामध्ये आपण पूर्ण सिलेबस जो आहे तो एकदम डीपमध्ये शिकवलेला आहे हा आणि हिची ऍडमिशन सध्या फुल झालेली आहे आता प्रवेश चौदाशे नव्याण्णव मध्ये मिळणार नाही आता प्रवेश तीन हजार रुपयामध्ये मिळेल ठीक आहे त्याचबरोबर कंबाईन साठी आपण एक रिव्हिजन बॅच सुरू करणार आहोत या बॅच मध्ये पण सिलेक्टिव्ह मुलं असणार तीनशे या बॅच फी एकदम पाचशे रुपयेच असणार आहे बघा मित्रांनो या बॅच चे ऍडमिशन जे आहे ते आपण सत्तावीस जुलै रोजी सत्तावीस जुलै रोजी ऍडमिशन जे आहे ते सुरू होणार आहे बरोबर सत्तावीस जुलैला जे पहिले तीनशे विद्यार्थी असतील त्यांना ते पाचशे रुपयामध्ये ऍडमिशन मिळून जाईल ही एक लाईव्ह बॅच असणारे एक ऑगस्ट पासून लाईव्ह लेक्चर सुरू होतील तर एकतीस ऑगस्टला बॅच खतम होऊन जाईल फिनिश होऊन जाईल सर्व सिलेबस तुमचा कंप्लीट होऊन जाईल या बॅच मध्ये फक्त दोनच विषय रेकॉर्डेड दिले जातील एक म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि दुसरं म्हणजे चालू घडामोडी ठीक आहे तर हे दोनच विषय रेकॉर्डेड असेल बाकी सर्व सिलेबस जो आहे सगळे विषय जे ते लाईव्ह होणार आहे या बॅचचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जर बॅच जॉईन करायचं असेल तर तो, तो व्हॉट्सअप ग्रुप आतापासूनच जॉईन करून ठेवा यानंतर पुढे जाऊया चालू घटाकोटीचे इयरबुक सुद्धा नव्याण्णव रुपयामध्ये आहे याची सुद्धा लवकरच फी वाढणार आहे बघा एका एक बॅच ची फी ऑलरेडी वाढलेली आहे जर जॉईन करायचं असेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या ठीक आहे त्यानंतर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आहे मग याची सुद्धा ऍडमिशन ऑलमोस्ट फुल होत आलेले मुलांचा खूपच रिस्पॉन्स भेटत आहे बघा एन सी आय ची सुद्धा स्पेशल मराठीमधून बॅच आहे या सगळ्या बॅच एकदम कमीत कमी फीमध्ये प्रोव्हाइड करतोय आणि क्वालिटी एज्युकेशन देतोय यामध्ये बघा मुलांना खूप फायदा होतोय मुलांची रिव्ह्यू खूप चांगली येत आहे तर तुम्ही लवकरात लवकर, लवकर जॉईन करा ठीक आहे जितक्या लवकर अभ्यासाला सुरुवात करताल तितक्या जास्त या बॅचेसमध्ये कालावधी मिळेल कारण यांचा एक्सपायरी डेट आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे आतापासून जॉईन केली तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दोन महिन्यानंतर जॉईन केली तरी पण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे या सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर मध्ये या सगळ्या बॅचेस आहे त्याचबरोबर टेलिग्रामचं ग्रुप आहे इन्स्टाचं पेज आहे या सगळ्यांवर टाइमपास व्यतिरिक्त म्हणजे अभ्यासाशी रिलेटेडच गोष्टी मिळणार ठीक आहे एकही एक गोष्ट इकडं तिकडं बघा अभ्यासविषयी फोटो रील्स वगैरे आपण डेली टाकत असतो तर त्यासाठी सगळं जॉईन करून ठेवा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता मी कालच्या लेक्चर मध्ये म्हटलं होतं की तुम्हाला काय करायचंय पहिल्यांदा एखाद्या संस्थेवर एखाद्या महिलेची जर नियुक्ती झाली असेल पहिल्यांदा एखाद्या पदावर नियुक्ती झाली असेल तर तुम्ही त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आम्ही त्याला पिन करू आता आजपासून मी जे काही चांगलं उत्तर असेल त्याला लेक्चरच्या सुरुवातीला सुद्धा दाखवेल जसं की बघा इथं प्राजक्ता मॅम आहे ठीक आहे तर या प्राजक्ता मॅमने काय केलेलं आहे तरी इथं एकदम बेस्ट आन्सर दिलेला आहे बघा यांनी काही महिलांची माहिती दिली जीव उद्या जाऊन आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते जसं की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहे सुजाता सैनिक त्यानंतर रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष जय वर्मा सिन्हा सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष माधवी पुरी भुजेसआयच्या पहिल्या महिला अध्यक्ष धृती बॅनर्जी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सीआयचीन मध्ये तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कॅप्टन शिवा चव्हाण मध्ये तैनात होणाऱ्या पहिल्या महिला मेडिकल ऑफिसर फातिमा वासिम तर बघा मित्रांनो हे सगळं आपण लेक्चर मध्ये कव्हर केलेलं आहे पण मॅमने एकदम छान पद्धतीने आपल्याला इथं कमेंट मध्ये दिले तर उद्या तुमची ही कमेंट इथे असू शकते तुम्ही होमवर्क क्वेश्चन जो असेल तो चांगल्या पद्धतीने त्याचा आन्सर करा ठीक आहे तर वीस जुलैचे जे काही क्वेश्चन आणि आन्सर आहे तर ते आता आपण इथे बघणार आहोत यामध्ये पहिलंच क्वेश्चन आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये आशियातील पॅरोलिम्पिक समितीद्वारे दक्षिण आशियाईसाठी उपप्रादेशिक प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली बघा पॅरोलिम्पिक या शब्दाचा अर्थ आपण सुरुवातीला समजून घेऊया ऑलिम्पिक तुम्ही ऐकला असेल की जे चांगले खेळाडू असतात त्यांच्याशी संबंधित जी स्पर्धा आहे तिला आपण ऑलिम्पिक म्हणतो पण जे काही दिव्यांग जे काही अपंग खेळाडू आहे त्यांच्याशी संबंधित जी काही स्पर्धा आहे त्याला आपण काय म्हणतो पॅरालिम्पिक म्हणतो ठीक आहे आणि आता बघा आशियामध्ये जे काही पॅरालिम्पिक संबंधित जे काही खेळ आयोजित केले जातात तर त्या संबंधी एक समिती आहे आशियाई पॅरालिम्पिक समिती ठीक आहे आणि आशियाई पॅरालिम्पिक समितीने खास दक्षिण आशियाई देशासाठी एक उपप्रादेशिक प्रतिनिधी म्हणून कोणाची नेमणूक केली तर ती एक भारतीय व्यक्ती आहे ते आहे दीपा मलिक दीपा मलिक या पहिल्या पॅरालिम्पिक विजेत्या आहे ठीक आहे मध्ये पहिल्यांदा आपल्याला एक पदक जे आहे ते मिळून दिलं होतं आणि दीपा मलिक या आशियाई पॅरालिम्पिक समितीद्वारे दक्षिण आशियाईसाठी उपप्रादेशिक प्रतिनिधी म्हणून नियुक्त झालेल्या महिला आहेत तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दीपा मलिक जे आहे तर त्यांनी पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळवलं होतं तर हे आपल्यासाठी महत्वाची बाब आहे त्यानंतर आशियाई पॅरालिम्पिक समितीची स्थापना तीस ऑक्टोबर दोन हजार दोन साली करण्यात आली याचं मुख्यालय दुबईमध्ये आहे पंचाळीस सदस्य आहे माजिद राशेद हे याचे सध्याचे अध्यक्ष आहे आणि सीईओ ओ तारेख सोई हे आहे यानंतर पुढे जाऊया बघा अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टार मार्क करा बघा कृषी आणि ग्रामीण समृद्धीसाठी नवीन धोरण आणि विकासात्मक उपक्रम याबद्दल दोन हजार चोवीसचा चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणाला मिळाला बाकी अर्धा प्रश्न लक्षात ठेवला नंतर चालेल पण दोन हजार चोवीस पासून लक्षात ठेवा दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जो है। तो आहे तो कोणाला मिळाला तर दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे तर हा एवढा आपल्या लक्षात ठेवायचं का मिळाला तर बघा मित्रांनो महाराष्ट्राने कृषीशी संबंधित नवीन धोरणं आणलेली आहे जसं की पीएम किसान योजना होती त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक योजना सुरू करण्यात आली आणि शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन टप्प्यामध्ये देण्यात आले तर अशा प्रकारच्या नवीन नवीन योजना सुरू करण्यात आल्या आणि अशा योजनामुळेच महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली होती मुंबई महाराष्ट्राची राजधानी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री रमेश बैस कोण आहे तर आपले राज्यपाल आहे बघा मित्रांनो महाराष्ट्राशी संबंधित अजून काही घडामोडी जसं की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहे सुजाता सैनिक त्यानंतर बघा आपले जे राज्यपाल आहे त्यांचं अलीकडे एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे गेट आ, गेट वे टू द सी हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन तर ह्या पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलेलं आहे तर श्री रमेश बैस यांनी केलेले जे महाराष्ट्राचे राज, राज्यपाल आहे परत एकदा पुस्तक रिपीट करतो गेट वे टू द सी हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन यानंतर पुढे जाऊया मित्रांनो बघा छप्पन्नावी राष्ट्रीय खो खो स्पर्धा पुरुषांची पण आणि महिलांची पण कोणी जिंकली तर महाराष्ट्राने जिंकली दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेली छप्पनवी राष्ट्रीय खोको स्पर्धा महाराष्ट्राने जिंकलेली आहे पुरुष आणि महिला कॅटेगरीमध्ये यानंतर तिसरा क्वेश्चन पॉवर विदिन दावर दा, विदिन द दा लिडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी या पुस्तकाचं लेखन कोणी केलेले ले? तर आर बालसुब्रमण्यम यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलं नरेंद्र मोदी यांनी केलं होतं यानंतर पुढे जाऊया जुलै दोन हजार चोवीस मध्ये बेस्ट शिप ऑफ द इस्टर्न फ्लीटचा पुरस्कार कोणाला मिळाला तर बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर आपल्याला असा समुद्रकिनारा लाभलेला आहे मग आपले काही नौदलाचे जहाज जे आहे ते अरबी समुद्रामध्ये तैनात आहे काही जहाज जे आहे तर ते बंगालच्या उपसागरामध्ये तैनात आहे मग अरबी समुद्रामध्ये जे जहाज आहे त्याला वेस्टर्न फ्लीट म्हटलं जातं त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये जे जहाज आहे त्याला ईस्टर्न फ्लीट म्हटलं जातं मग ही जी काही ईस्टर्न फ्लीट आहे यामधला सगळ्यात बेस्ट जहाजाचा पुरस्कार कोणाला मिळाला तर ईस्टर्न फ्लीट मधल्या सगळ्यात बेस्ट जहाजाचा पुरस्कार मिळालेला आहे आय एन एस दिल्लीला आता प्रत्येक जहाजाच्या समोर जहाज असू द्या पानबुडी असू द्या ठीके एअरक्राफ्ट कॅरियर असू द्या नेवीशी संबंधित काही असू द्या त्या समोर आय एन एस हा शब्द जोडला जातो आय एन एस म्हणजे काय इंडियन नेव्हल शिप तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा मित्रांनो सर्वोत्कृष्ट जहाजाचा पुरस्कार कोणाला मिळाला जे काही ईस्टर्न फ्लिटमध्ये तर तो मिळालेला आयएनएस एन एस दिल्लीला ठीक आहे तो विशाखापट्टणम या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि पूर्वेकडील सर्वोत्कृष्ट जहाजाचा पुरस्कार दिल्ली आयएनएस एन एस दिल्लीने मिळवलेला आहे आयएनएस एन एस दिल्लीला भारतीय नौदलामध्ये पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्याऐंशी रोजी सत्त्याण्णव रोजी ऍड करण्यात आलं होतं आणि याची निर्मिती माजगाव डॉक लिमिटेडने केलेली आहे आता बघा मित्रांनो भारतामध्ये दोन महत्वाच्या कंपन्या जहाजाची निर्मिती करतात एक मुंबईमध्ये आहे माजगाव डॉक लिमिटेड आणि ग्रेस नावाची संस्था आहे गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनियर्स नावाची संस्था आहे ती आहे कोलकात्यामध्ये तर या दोन संस्थांची नावं आपल्या लक्षात ठेवायची आहे यानंतर पुढे जाऊया बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन न्यूज पेपर सोसायटी म्हणजे आय एन एस आता हे आय एन एस वेगळे आहे ठीक आहे हे आय एन एस वेगळे आहे तर इंडियन न्यूज पेपर सोसायटी आय एन एस सचिवालयात आय एन एस टॉवरचं उद्घाटन केलं तर अलीकडे एक नवीन बिल्डिंग बांधण्यात आली जिचं नाव आहे आय एन एस टॉवर ही नवीन बिल्डिंग कुठं बांधण्यात आली तर वांद्रा आ, कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणून एक ठिकाणी मुंबईमध्ये तर वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी आय एन एस टॉवर नावाची एक नवीन बिल्डिंग बांधण्यात आली ही बिल्डिंग जी आहे ती कशाशी संबंधित आहे तर न्यूज पेपर वृत्तपत्रामध्ये काम करणारे लोकांशी संबंधित लोक इथं काम करणारे ठीक आहे म्हणजे आपण बघितलं तर इथून बरेचसे न्यूजपेपर प्रकाशित होणारे न्यूजपेपरचं लेखन केलं जाणारे तर ही बिल्डिंग कुठे बांधण्यात आली याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी कुठे केलं तर मुंबई महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे तर बघा या बिल्डिंग मध्ये वृत्तपत्र उद्योगासाठी आधुनिक केंद्र म्हणून काम केलं जाईल आणि आपण जर बघितलं तर इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या ज्या काही वाढत्या त्या गरज गरजा आहेत त्या इथं पूर्ण केल्या जाईल त्यानंतर बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन न्यू एज्युकेशन पॉलिसीशी संबंधित आहे बघा पुढील पाच वर्षामध्ये बावीस भारतीय भाषांमध्ये बावीस हजार पुस्तकं बावीस भारतीय भाषांमध्ये बावीस हजार पुस्तकं पुढील पाच वर्ष मध्ये प्रकाशित करण्यासाठी प्रोजेक्ट अस्मिता कोणी सुरू केलेला आहे तर बघा मित्रांनो पुढील पाच वर्षामध्ये बावीस भाषेमध्ये बावीस हजार पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी प्रोजेक्ट अस्मिता सुरू केलेला आहे शिक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयासोबत यू जी सी युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन त्यालाच आपण विद्यापीठ अनुदान आयोग म्हणून ओळखतो या दोघांनी सुरू केलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक इथं दोन उत्तर असेल ए आणि बी दोन्ही योग्य ठीक आहे इथं पर्याय क्रमांक तीन उत्तर असेल इथं आपण याला ए नाव देऊया इथं बी नाव देऊया तर ए आणि बी दोन्ही योग्य असेच उत्तर असेल यानंतर पुढे जाऊया मित्रांनो तर, जा तर हा प्रोजेक्ट समजला हा प्रोजेक्ट न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस अंतर्गत सुरू हो केला जात आहे आता इथं आशमी त्याचा फुलफॉर्म लक्षात ठेवा ऍग्युमेंटिंग स्टडी मटेरियल इन इंडियन लँग्वेज थ्रू ट्रान्सलेशन अँड अकॅडमिक रायटिंग फुल फॉर्म आहे यानंतर पुढे जाऊया कोणत्या ऑपरेशन अंतर्गत रेल्वे संरक्षण दल म्हणजे आर पी एफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने गेल्या सात वर्षामध्ये म्हणजे दोन हजार अठरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत ट्रेन मध्ये धोक्यामध्ये असलेल्या चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणावीस मुलांची सुटका केली म्हणजे चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणावीस मुलं जे आहे तर त्यांना संरक्षण देण्याचं काम आर पी एफ म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने केलेले हे काम कोणत्या मिशन अंतर्गत करण्यात आलेले तर बघा मित्रांनो ऑपरेशन नन्ने फरिष्टे तर हे काही ऑपरेशन जे आहे हे लक्षात ठेवायचे माझा होमवर्क तुमचा हा आहे की जे काही इम्पॉर्टंट ऑपरेशन होते ते तुम्हाला लिहायचे आणि ते कशाशी संबंधित होतं ऑपरेशन दोस्ती कशा संबंधित होतं ऑपरेशन गंगा कशा संबंधित होतं ऑपरेशन कावेरी कशाशी संबंधित होतं ठीक आहे रे सगळ्या ऑपरेशनची एक लिस्ट बनवा आणि ते कशाशी संबंधित कोणत्या देशाला मदत करण्यासाठी सुरू केलेलं आहे जज़, जज़ तर ते तुम्हाला लिहायचं आहे ऑपरेशन जजबा ऑपरेशन सक्षम तर सगळे ऑपरेशन लिहायचे हाच तुमचा आजचा होमवर्क आहे आज टेस्ट क्वेश्चन टाकत नाही पण तुम्हाला होमवर्क क्वेश्चन देतोय मी इथं यानंतर पुढे जाऊया ठीक आहे तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स बाबत जाणून घेऊ याची स्थापना वीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये करण्यात आली मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आ, रेल्वे मंत्री कोण आहे तर अश्विनी वैष्णवे आणि त्याचबरोबर रेल्वे महासंचालक कोण आहे मनोज यादव हे आहेत त्यानंतर पुढे जाऊया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन एकदा पुढं ठीक आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये आशियातील पहिलं पहिले आरोग्य संशोधन प्री क्लिनिकल नेटवर्क फॅसिलिटी कुठे उद्घाटन झालं तर बघा आता प्री क्लिनिकल नेटवर्क फॅसिलिटी नेमकं काय आहे आणि आशियातील पहिलं भारतामध्ये त्याचं उद्घाटन झालेलं नेमकं काय समजून घेऊ बघा मित्रांनो आता समजून घ्या एखाद्याला कोविड झाला ठीक आहे तर त्या अगोदर कोविडची लस बनवली ठीक आहे तर कोविडची लस बनवून डायरेक्ट करोना uh, रुग्णांना दिली का तर नाही दिली त्याच्या काहीतरी क्लिनिकल ट्रायल्स झाल्या मग त्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये प्रयोग केले जातात की ही लस दिल्यानंतर काही साईड इफेक्ट आहे का मग काही दुखतंय का पाठ दुखती का मान दुखती का पाय दुखत आहे का ठीक आहे याचा काही अजून डेंजरस इफेक्ट होत आहे का तर हे एकदा के चेक केलं जातं याला आणि हे कुठे चेक केलं जातं तर हे चेक केलं केलं जातं प्री क्लिनिकल नेटवर्क फॅसिलिटीमध्ये मग आपण जर बघितलं जगामध्ये ऑलरेडी एक सात आठ प्री क्लि प्री, प्री क्लिनिकल नेटवर्क फॅसिलिटी होत्या पण आता भारतामध्येही याचं उद्घाटन करण्यात आलं आशियातील पहिली प्री क्लिनिकल नेटवर्क फॅसिलिटी हरियाणा हरियाणामध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी याचं उद्घाटन जे आहे ते ट्रान्सलेशन हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट या ठिकाणी याचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे तर या इन्स्टिट्यूटमध्ये आ, ही प्री क्लिनिकल नेटवर्क फॅसिलिटी जी आहे, ती आहे तर ती ओपन करण्यात आलेली आहे ठीक आहे तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं ठेवायचंय यापूर्वी अशा फॅसिलिटी अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया मध्ये होत्या आणि आपल्याकडे आता ही नववी फॅसिलिटी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे एकोणातील नववी यानंतर पुढे जाऊया बघा जुलै दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेत काँग्रेसच्या उपनेतेपदी पुन्हा कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता काँग्रेसचे उपनेतेपदी पुन्हा जी आहे संसदेमध्ये लोकसभेमध्ये गौरव गोगोई यांची नियुक्ती करण्यात आली बघा मित्रांनो गौरव गोगोई यांच्याविषयी एक गोष्ट लक्षात ठेवायची मणिपूरच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव कोणी मांडला होता अविश्वास ठराव जो आहे तो मणिपूरच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांच्या यांच्या विरोधात कोणी मांडला होता तर तो गौरव गोगोई यांनी मांडला होता हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर एवढीच बाब लक्षात ठेवा गौरव गोगोई जे आहे ते आसामचे जोरहाट मतदारसंघातून लोकसभेचे खासदार आहे त्यानंतर अगेन मोस्ट इम क्वेश्चन जुलै दोन हजार चोवीस मध्ये नीती आयोगाची पुनर्रचना करण्यात आली मग आता नीती नि, आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य कोण बनले हे आपल्याला सांगायचे तर बघा नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर अध्यक्ष असतात पंतप्रधान मग आताचे पंतप्रधान कोण आहे नरेंद्र मोदी ठीके उपाध्यक्ष कोण आहे तर उपाध्यक्ष आहे सुमन बेरी उपाध्यक्ष कोण आहे सुमन बेरी हे उपाध्यक्ष आहे ठीक आहे त्यानंतर सदस्य कोण कोण बनलेले आहे आता सदस्य म्हणून पूर्ण सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली व्ही के सारस्वत रमेश चंद व्ही के पॉल आणि अरविंद वीरमणी तर व्ही के वरून दोन हे लक्षात ठेवा व्ही के सारस्वत आणि व्ही के पॉल त्यानंतर रमेश चंद आणि अरविंद वीरमणी हे दोन नाव आपल्याला लक्षात ठेवायचे तर या सगळ्यांची नियुक्ती जी आहे ते नीती आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून करण्यात आली आता बघा काही व्यक्तींना एखादं मंत्रीपद दिलं जातं किंवा एखादं खातं दिलं जातं तर ते डायरेक्ट नीती आयोगाचे पदसिद्ध सदस्य बनतात जसं की एखादी कृषी मंत्री जसं की शिवराज सिंग चौहान हे आता पदसिद्ध काय बनलेले आहे नीती आयोगाचे सदस्य बनलेले त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा वित्त मंत्री निर्मला सीतारामन हे काय सगळे काय बनलेले आहे तर नीती आयोगाचे पदसिद्ध सदस्य बनलेले म्हणजे त्या पदावर विराजमान झाले की डायरेक्ट ते, ते काय बनतात सदस्य बनतात फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती उपराष्ट्रपती बनला की तो राज्यसभेचा काय बनतो तर अध्यक्ष बनतो किंवा सभापती बनतो तर तसंच हे नीती आयोगामध्ये सुद्धा आहे यानंतर पुढे जाऊया मित्रांनो नीती आयोगाची स्थापना नियोजन आयोगाच्या जागी एक जानेवारी दोन हजार पंधरा साली करण्यात आली होती नीती आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र मोदी त्यानंतर उपाध्यक्ष सुमन बेहरे ठीक आहे नीती आयोगाचे सीईओ कोण आहे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे हे तुम्हाला सांगायचं आहे यानंतर पुढे जाऊया अकरा जुलै सॉरी अकरावा क्वेश्चन जुलै दोन हजार चोवीस मध्ये पोर्ट लुईस मॉरिशस येथे इंडिया मॉरिशस फ्रेंडशिप गार्डन जे आहे त्याचं उद्घाटन कोणी केलं तर बघा मित्रांनो इंडिया मॉरिशस फ्रेंडशिप च उद्घाटन जे आहे ते एस जयशंकर यांनी केलेलं आहे आता मित्रांनो मी तुम्हाला मॉरिशस बाबत काही एक फॅक्ट सांगतो बघा मित्रांनो हिंदू मेजर हिंदू पॉप्युलेशन असलेले देश कोणते जर मी तुम्हाला विचारलं तुम्ही सांगणार भारत ठीक आहे भारतानंतर काही मुलं सांगतील नेपाळ ठीक आहे एवढं तुमचं बरोबर आहे आशिया खंडात दोन दोन्ही पण आशिया खंडाच्या बाहेर जरी एक मॉरिशस नावाचं बेट आहे ठीक आहे मॉरिशस नावाचा एक देश आहे तो देश सुद्धा मेजरली हिंदू पॉप्युलेशन असणारा देश आहे तर ही काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुमच्या नॅ नॉलेजमध्ये पडणार आहे तर बघा मॉरिशस आणि भारताचे एकदम फ्रेंडली रिलेशन आहे आणि एस जयशंकर यांनी इंडिया मॉरिशस फ्रेंडशिप गार्डनचा अलीकडे उद्घाटन केलेलं आहे तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस आणि मॉरिशसचे पंतप्रधान आहे मित्रांनो प्रविंद कुमार जगन्नाथन ठीक आहे त्यानंतर मॉरिशसचा चलन आहे मॉरिशस रुपया त्यानंतर पुढे जाऊया मॉरिशसशी संबंधित काही महत्त्वाचे करंट अफेअर्स बघा इथं मॉरिशस विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही जी पदवी आहे ही अलीकडे कुणाला दिली तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिली त्यानंतर भारत आणि कोणत्या देशामध्ये डबल टॅक्सेशन अवॉइडन्स अवॉयडन्स मध्ये सुधारणा करण्यात आली तर भारताने डबल टॅक्सेशन अवॉइडन्स अवॉयडन्स मध्ये अलीकडे सुधारणा केली मॉरिशस देशासोबत भारत आणि मॉरिशसमध्ये जे काही एखाद्या गोष्टीवर डबल टॅक्स लावले जातात तर ते ते हो त्या संबंधित होतं आणि त्यावर आता काय करण्यात आले त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी मॉरिशस मधील आगालेका बेटावर नवीन हवाई पट्टी ठीक आहे उद्घाटन कुणी केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि श्रीलंका आणि कोणत्या देशामध्ये आपण युपीआय रुपे कार्ड लॉन्च केलं तर श्रीलंका आणि मॉरिशस मध्ये अलीकडे आपण युपी यूपीआय आणि रुपे कार्ड जे आहे ते लॉन्च केलेलं आहे त्यानंतर जुलै दोन हजार चोवीस मध्ये वार्षिक कटारा गामा इलासा महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला तर बघा मित्रांनो कटारा गामा इलासा महोत्सव जो, जो आहे तो अलीकडे श्रीलंकामध्ये आयोजित करण्यात आला होता कटारा गामा हे श्रीलंकेमध्ये युद्ध आणि बुद्धीचे देवता मानले जातात आणि हा जो उत्सव आहे मित्रांनो हा जवळपास दोन आठवडे चालतो यानंतर पुढे जाऊया श्रीलंकाची राजधानी दोन राजधानी आहे श्रीलंकाला एक कोलंबो आहे तर ती एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी राजधानी आहे आ आणि न्यायिक राजधानी म्हणजे तिथं श्रीलंकाचे पंतप्रधान बसतात आ आणि तिथं श्रीलंकाचं न्यायालय पण आपण जर बघितलं श्री, श्री, श्री जयवर्धने पुरा कोट्टे ही श्रीलंकाची दुसरी राजधानी इथं श्रीलंकाचं कायदे मंडळ आहे इथं श्रीलंकाचं काय मित्रांनो कायदे मंडळ आहे त्यानंतर श्रीलंकाचं चलन आहे श्रीलंका रुपया आ आणि राष्ट्रपती आहे रानिल विक्रमसिंगे यानंतर पुढे जाऊया द प्रिझनर ऑफ भोपाळ तर बघा मित्रांनो तुम्हाला आठवत असेल एक दुर्घटना घडली होती भोपाळमध्ये भोपाळमध्ये एक गॅस लीक झाला होता त्या गॅसचं नाव आहे मिथाईल आयसोसायनाईट आणि यामुळे भोपाळमध्ये खूप लोकांचा मृत्यू झाला होता खूप लोकांचे अवयव जे निकामी झाले होते आणि खूप लोक जे आहे त्यांच्या पुढच्या जनरेशन सुद्धा अपंग बनल्या होत्या या मिथाईल आयसोसायनाईट मुळे तर या दुर्घटनेवर एक पुस्तक लिहिण्यात आलेले द प्रिझनर ऑफ भोपाळ हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे द टीम वॉकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे तर बघा मित्रांनो या घटनेला चाळीस वर्ष पूर्ण झालेले होते आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ही घटना घडली होती तर या घटनेच्या स्मरणार्थ द प्रिझनर ऑफ भोपाळ नावाचं एक पुस्तक जे आहे ते लिहिण्यात आलेलं आहे आणि या घटनेवर आधारित एक वेब सिरीज सुद्धा नेटफ्लिक्सवर आता मागे रिलीज करण्यात आली होती त्या रे वेब सिरीजचं नाव आहे द रेल्वे मॅन ठीक आहे जर वेळ मिळाला तर नक्की बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील कशा प्रकारे तो गॅस लीक झाला कशा प्रकारे त्यानंतर चौदा क्वेश्चन आहे दोन हजार चोवीस मध्ये वर्ल्ड हेरिटेज यंग प्रोफेशनल फोरम जे आहे तर त्याची बैठक कुठे झाली तर बघा मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये वर्ल्ड हेरिटेज यंग प्रोफेशनल फोरमची बैठक नवी दिल्ली या ठिकाणी झाली एखादी जागतिक संघटना आहे किंवा एखादी जागतिक संस्था आहे तर त्याची जर बैठक भारतामध्ये होत असेल तर ते आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे तर वर्ल्ड हेरिटेज यंग प्रोफेशनल फोरमची बैठक नवी दिल्ली या ठिकाणी अलीकडे आयोजित करण्यात आली होती एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपण बघा वर्ल्ड हेरिटेज यंग प्रोफेशनल फोरमचं उद्घाटन भारतामध्ये कुणी केलेलं आहे तर गोविंद मोहन यांनी केलेले आणि गोविंद मोहन कोण आहे तर सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव आहे याची थीम काय होती दोन हजार चोवीस ची तर एकविसाव्या शतकातील जागतिक वारसा तरुणांसाठी क्षमता वाढवणं आणि संधी शोधणं यानंतर पुढे जाऊया पंधरावा क्वेश्चन कोणत्या राज्याने शहरी भागातील नक्षलवाद रोखण्यासाठी एक विधेयक आणलेलं आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्राने शहरी भागातील नक्षलवादाला रोखण्यासाठी एक विधेयक आणलेलं आहे शहरी भाग इतके दिवस फक्त गावागावात होता असं सरकारचं म्हणणं आहे पण आता तो शहरी भागात सुद्धा वाढत चाललेला आहे आणि त्याला कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे या नक्षलवाद्यांना मदत करणारे जे काही संस्था आहे आणि व्यक्ती आहे तर व्यक्ती झालं संस्था झालं संघटना झालं यांच्यावर कठोर का कारवाई करण्याचा निर्णय घेत घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार जे व्यक्ती यामध्ये सामील असतील त्यांना तीन ते ती सात वर्षाचा सा कारवास देण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर तीन ते पाच लाख रुपयाचा दंडही दिला जाणार आहे तर अत्यंत महत्वाची बाब आहे यावर आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो तर बघा मित्रांनो आपली राज्यसेवेची बॅच आहे काही दोन दिवस ऑफर आहे चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला बॅच मिळेल कुपन दिलेले आहे तुम्हाला बॅचची फी नऊशे नव्याण्णव दिसेल कुपन अप्लाय करा फी कमी होऊन जाईल त्यानंतर कंबाईन लक्ष बॅच ऍडमिशन फुल झालेले उद्यापासून याचं तुम्हाला काही प्रमोशन वगैरे बघायला मिळणार नाही यानंतर बघा गटबा आणि गटक पूर्वपरीक्षेसाठी कंबाईनसाठी खास करून रिव्हिजन बॅच आपण लॉन्च करत आहोत हिची ऍडमिशन सत्तावीस जुलैला सुरू होईल सगळ्यांना समान संधी मिळेल फक्त पाचशे रुपये फी असेल एक ऑगस्ट पासून लेक्चर होईल एकतीस ऑगस्ट मध्ये तुमचे सगळे विषय कम्प्लीट केले जातील कम्प्लीट रिव्हिजन होऊन जाईल ही बॅच केल्यानंतर तुमचा स्कोर पन्नास प्लस जाईल ही आमची तुम्हाला गॅरंटी आहे ठीक आहे यानंतर पुढे जाऊया असं गॅरंटी कोणी देऊ शकत नाही पण आम्ही तुम्हाला देतोय कारण आमचा तो पास्ट एक्सपिरियन्स आहे दरवेळी दर एक्झाम मध्ये साठ पासष्ट साठ पासष्ट क्वेश्चन लेक्चर मधून बघायला मिळालेले आहे त्यानंतर चालू घडामोडीची इयरबुक आहे नव्याण्णव रुपयाची फी आहे तुम्हाला ऍप्लिकेशनवर याची पीडीएफ मिळून जाईल पीडीएफ डाउनलोड करता येईल का तर हो यानंतर पुढे जाऊया राज्यसभेची फाउंडेशन बॅच आहे बघा बेसिक टू ऍडव्हान्स आहे आपलं एन आणि स्टेट बोर्डचे लेक्चर चालू आहे मग आपले डिस्क्रिप्टिव्ह चे सुद्धा लेक्चर जे आहे ते लवकरच सुरू होणार आहे स्पेशल एन ची मराठीतून बॅच आहे जर तुम्हाला हे आपलं शिकवणं आवडत असेल तर लेक्चर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर अनेक मित्रांपर्यंत हे जे काही लेक्चर आहे ते शेअर करत चला या बॅचेस कुठं मिळणार आहेत अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनमध्ये नोटिफिकेशन प्रत्येक परीक्षेशी संबंधित अभ्यासाशी संबंधित कुठे मिळेल टेलिग्राम चॅनलवर हो आणि इन्स्टाच्या पेजवर अभ्यासविषयक रील्स मिळेल सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे बघा आणि ही नवीन बॅच सुरू करतो त्याचं एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे तर त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तो ग्रुप तुम्ही आता जॉईन करू शकता थांबूया मित्रांनो आपण इथं भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये चलो बाय बाय एव्हरी जय हिंद